कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ग्रामीण आरोग्य रुग्णालयामध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सर्व पोलीस प्रशासन आपल्या जीवाची काळजी न करता रात्रंदिवस बंदोबस्त करत आहे. या पार्श्वभूमीवर फुलंब्री पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ग्रामीण आरोग्य रुग्णालयामध्ये शनिवार रोजी करण्यात आली. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्त करत आहेत. कोरोना संसर्गाचा धोका पोलिसांना निर्माण होऊ शकतो. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं आरोग्य सुरक्षित राहावं या दृष्टीनं फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्या विनंतीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आली. यामध्ये तापमान मोजणी, साखर तपासणी, रक्त चाचणी करण्यात आली असून याचा अहवाल लवकरच देण्यात येणार असल्याचं ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अरविंद हरंबडे, डॉक्टर शेखर सिकंदर, डॉक्टर नीती म्हस्के, डॉक्टर एन डी राठोड, प्रयोगशाळा तज्ज्ञ एल एस सोनवणे, आरोग्य सेवक झहीर बेग, सविता सेजूळ आदींनी ही तपासणी केली. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.